रिपब्लिकन पार्टी रायगढ़ ने आज पनवेल में मोर्चा निकाला और करनी सेना के अध्यक्ष अजय सिंगर के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। मोर्चा के नेतृत्व कर रहे रिपब्लिक के रायगढ़ जिला अध्यक्ष जगदीश गायकवाड़ ने कहा कि बाबा साहेब अंबेडकर ने भारत का जो संविधान बनाया वो दुनिया का सबसे बेहतरीन संविधान है। फिर भी करनी सेना के अध्यक्ष अजय सिंगर ने इस पर नकारात्मक टिप्पणी की जो राष्ट्रीय अस्मिता के खिलाफ है। जगदीश गायकवाड़ ने अजय सिंगर के खिलाफ राष्ट्रीय द्रोह का मामला दर्ज कराने की मांग की है। पुलिस उच्च अधिकारियों को निवेदन देने के बाद उन्होंने कहा कि यदि करनी सेना के खिलाफ 10 दिनों में सख्त कार्रवाई नहीं हुई तो आरपीआई और भी बड़ा आंदोलन करेगी। खरतर आजचा मोर्चा माझा भव्य मोर्चा नाही। मी 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। मला मोर्चा लागतो हजारोंच्या संख्येचा, कारण आपण माणसाल्लेला माणूस आहे आणि माणसं आल्याशिवाय मला म्हणून भाषण पण माझं त्या विचार होत नाही। परंतु 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, त्याच्यावरती जर या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही, 10 दिवसात त्याला इथं अटक केला नाही, तर मात्र 11व्या दिवसाची आपली जी ललकारी असेल तो कलंबोली सर्कल चक्का जाम करण्याची असेल। आणि मग आपल्या हे आज हे फक्त व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या मेसेजवर आली लोक आहेत। ज्या दिवशी खऱ्या अर्थाने मी ठरवला की मग अख्खा महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी उतरतील, कारण मी आज 5-6 जिल्ह्यांचा अध्यक्ष आहे रिपब्लिकन पक्षाचा, रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। मी या ठिकाणी भूमिपत्र पुत्रांचा काम करत आहे। आज आपण पाहिलात तर केवळ बौद्धच नाही तर आगरी, कोळी, कुणबी, कराडी, मराठा, मुस्लिम सर्व लोक या आजच्या मोर्चात सामील झालेले आहेत। हा फक्त आम्हाला निवेदन देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे। शिष्टमंडळ हा माझं शिष्टमंडळ आहे, पण माझा मोर्चा नक्कीच 10 दिवसानंतर येईल असं मला 100% खात्री। नाही, परवानगी नाकारली असती तरी मी गेलो असतो, परंतु इथं नसल्यामुळं जाऊन करणार काय? मी असा कुणाची वस्तूची नासधूस करणारा नाही, मी माणसाची करणारा माणूस आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।